पनवेल महापालिकेच्या नगरसेविका नेत्रा पाटील यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त मोफत महानोंदणी अभियान खारघर सेक्टर 19 मधील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आलं असून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत नेत्रा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीनं मोफत महानोंदणी अभियान सेक्टर 19 मधील विरंगुळा केंद्रात राबवण्यात आलं. या शिबिरामध्ये 0 ते 5 वयोगटातील मुलांचं आधार कार्ड तसंच आधार कार्डमध्ये अपडेट, सुकन्या समृद्धी योजनेचं खातं काढून देण्यात आलं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 300 अधिक नागरिकांना या शिबिराचा लाभ झाला. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते किरण पाटील, दिलीप जाधव, भरत कोंडाळकर, संदीप एकबोटे, अर्चना बागल, लता कातोरे, गोपाल राजपूत, निरंजन पाटील, खारघर पोस्ट ऑफिसचे सचिन बडे, मल्लिका बिस्वास यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगरसेविका नेत्रा पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्यात आधी ती तर नेत्रा मॅमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे फ्री कॅम्पचं एकाच ठिकाणी ते खूप चांगलं आहे, कारण की वर्किंग मदर असेल, लहान मुलं असेल तर सगळीकडे फिरणं पॉसिबल होत नाही, तर अशा ठिकाणी जवळ जर कॅम्प आयोजन केलं तर प्रत्येकासाठी खूप चांगलं काम आहे आणि एकाच ह्याच्या ठिकाणी तुमचं सगळं काम संपतं आहे. आणि ऑर्गनाईज पण खूप चांगल्या ठिकाणी केलेलं आहे, जवळ आणि खूप चांगलं, म्हणजे सगळीच बाबतीत त्यांनी लक्ष ठेवलं आहे. तर थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच.